गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे पितृपक्षातील भाजी. तर आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे. आपण ही हिरवी मिरची वाटलेली आहे, त्याच्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि लसूण आहे. एकच पेस्ट केलेली आहे आपण सगळ्यासाठी. आता आपण गवारीची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी आपण गवार उकडून घेतलेली आहे. आताही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. शक्यतो गवार आणि कारले हे उकडून घ्यायचं म्हणजे पटकन उरकतं. आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. फक्त भाजी आता 2 मिनिटात आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे तयार आहे आपलं गवारीची भाजी. आता आपण गवार काढणार आहे, कारलं करणार आहे. अशा प्रकारे तयार आहे आपलं गवारीची भाजी. आता आपण गवार काढणार आहे, कारलं करणार आहे. गवारीपासून भाजी करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची टाकली आहे, कढीपत्ता टाकला आहे, जिरं मोहरी टाकलेले आहे आणि आता आपण त्याच्यात कारले टाकणार आहोत. आपण हिरवी मिरची वाटताना मीठ टाकलेलं आहे म्हणून त्याच्यात आपण मीठ टाकणार नाही. 2 मिनटं वाफेवरती लगेच काढून घेणार आहोत आपण, कारण की आपलं कारलं चांगलं उकडलेलं आहे. आपण पूर्णपणे शिजून दिलेलं आहे आणि पितराच्या भाज्या करताना शक्यतो कारलं, गवार ह्या भाज्यांना लवकर न शिजणाऱ्या असतात, त्या आपण उकडून घ्यायच्या. तेलात आपण जिरं मोहरी, लाल मिर आपली हिरवी मिरची चटणी आणि कढीपत्ता जे आहे जिरं टाकलेलं आहे. आता आपण भेंडी टाकत आहोत. भेंडी चांगली आता आपण हलवून घेणार आहोत. आपली भेंडीची भाजी तयार आहे. आता आपण भेंडीची भाजी काढून घेणार आहोत. आता आपण लाल भोपळा करणार आहे. त्याच्यासाठी आपण ते जिरं मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण चटणी टाकणार आहे आपली. त्याच्यावरती आपण लाल भोपळा टाकणार आहोत. आता आपला हा भोपळा आपण वाफेवरती शिकतो. लाल भोपळा, डांगर भोपळा किंवा काशीफळ भोपळा, चिक्कीचा भोपळा असं आहे आपण ह्या भोपळ्याला म्हणतो. आपण आता हा भोपळा टाकलेला आहे. हा आपण आता 5 मिनटात वाफेवरती शिजेल. आता याच्यात शिजताना नंतर गूळ टाकायचा आहे. आपण आता याचं झाकण ठेवणार आहोत. भोपळ्याची भाजी पाहणार आहोत. भोपळा आपला शिजलेला आहे. त्याच्यात आपण गूळ टाकणार आहोत. गूळ मिक्स करून आता ही भाजी आपली काढून घेणार आहे. आपण अशा प्रकारे आपला आता गूळ विरघळलेला आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण भाजी काढून घेणार आहोत. आपण तेल ठेवलेलं आहे. त्या कढईमध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे, थोडीशी मिरची टाकणार आहोत आपण आता आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. आणि आपण हे ना या वाटीमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आपण आता त्याची थापीवडी करणार आहोत. सोप्या पद्धतीने थापीवडी करणार आहोत. थापीवडीची रेसिपी नंतर टाकते मी. अशा प्रकारे आपल्या थापीवडीच्या वडी पूर्ण शिजलेली आहे. ती हाताला चिटकत नाही आहे. हाताला नाही चिटकली की समजायचं आपलं पीठ शिजलंय. आता आपण ही वडी काढून घेणार आहोत. ताटाला तेल लावलेलं आहे. आता आपण ही वडी थापून घेणार आहे. वडी थापताना हाताला थोडंसं तेल आणि पाणी लावून घ्यायचं म्हणजे वडी पटकन थापली जाते. आणि गरम गरमच वड्या थापून घ्यायच्या. आता आपली वडी थाप
आणि कोथिंबीर पेरून झालेली आहे। आता आपण वड्या कट करणार आहोत। तुम्हाला पाहिजे त्या तशा वड्या तुम्ही कट करू शकता। तयार झालेला आहे। सोपी पद्धत आणि झटपट होणारे आहेत। आपण ही रेसिपी आता नंतर टाकणार आहोत। आता आपण बेसनाच्या कढईमध्ये कढी करणार आहोत। तर त्याच्यामध्ये आता आपण जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे दही टाकणार आहोत। आपलं ता दही आहे हे पूर्णपणे हलवलेलं आहे। त्याच्यात थोडं बेसन पीठ टाकलेलं आहे। आताही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे। त्याच्यामध्ये आपण कढीला बेसन पीठ टाकलं होतं, दही, बेसन पीठ आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं। आणि आपण पहिली हिरवी मिरची वाटताना पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपण याच्यात आता सारखं मीठ टाकणार नाही आहे। आता आपण गोड टाकणार आहोत। आणि कढीला जास्त उकळी येऊ द्यायची नाही। कढीला जास्त उकळी आली कढीमध्ये गुळ टाकणार आहोत। आपण कढीची रेसिपी पहिली शेअर केलेली आहे, आपली रेसिपी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये पाहून कढी करू शकता। आज आपण पितृ पक्षासाठी कढी करतोय, ती साधी कढी आहे। प्रकारे आपली कढी झालेली आहे। आता आपण ही कढी काढून घेणार आहोत। आता आपण मेथीची भाजी करणार आहे। त्याच्यामध्ये आपण तेल, कढईत तेल टाकले। आता थोडीशी मिरची टाकणार आहे, आपली मिरची वाटलेली। मिरची परतली की त्यात भाजी टाकणार आहोत। आपण याच्यामध्ये आपण मिरचीमध्ये मीठ टाकलेलं आहे, मिरच्यात नाही टाकलं तरी चालेल। अशा प्रकारे आपली मेथीची भाजी तयार आहे। आता आपण ती काढून घेणार। अशा प्रकारे तयार आहेत आपल्या पितृपक्षातील सर्व भाज्या। ह्या सगळ्या भाज्या लागतात पितृपक्षामध्ये। आपल्या अशा प्रकारे तयार आहेत सर्व भाज्या। ही कढी आहे, खीर आहे, चपाती आहे, वरण भात आहे। ह्या पद्धतीने आपण पुण्याकडे किंवा घाटावरची पद्धत आहे ही नैवेद्य, पितृपक्षातील नैवेद्याची।